या कारणामुळे भय्यू महाराजांनी केली होती आत्महत्या. 3 वर्षांनी पोलिसांनी सत्य शोधले. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी भोपाळ फॉरेन्सिक ऑफिसर तिलकराज यांनी 109 पानांची मोबाईल चॅटिंग कोर्टात सादर केली आहे. यामध्ये भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणारी पलक आणि कोणीतरी पियुष जिजू यांच्यात व्हॉट्सअप चॅटिंगद्वारे संभाषण झाले आहे. या व्हॉट्सअप चॅटमुळे भय्यू महाराज प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. काही चॅट कोडवर्ड्समध्ये देखील आहेत, जसे लिहिले आहे, BM ला वेडा बनवावे लागेल आणि घरी बसवावे लागेल, तांत्रिकासोबत 25 लाखांचा सौदा झाला आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पलकला पोलिसांनी अटक केली होती. हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेश सोने यांच्या न्यायालयात सुरू आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त करून चॅटिंग डेटा जप्त केला. शुक्रवारी आरोपी पलकचे वकील धर्मेंद्र गुर्जर आशिष चौरे यांनी या घटनेची फिर्यादी पक्षाकडून उलट तपासणी घेतली. तसेच या चॅटिंगची माहितीही मिळाली. आरोपींच्या जप्त केलेल्या मोबाईलवरून मिळालेल्या चॅटिंगमध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. पलक: भाऊ, आयुषीने एका तांत्रिकाला पकडले आहे, 25 लाखात सौदा झाला आहे. पियुष जिजू: कोणाकडून? पलक: तांत्रिकाकडून. पलक: BM ला वेडा करून घरी बसवले आहे. पियुष जिजू: कू घरी येणार आहे? उद्या कूची खोली ठीक होईल. पलक: कूने शरदला सांगितले की ती समोर आली तर मी तिला मारून टाकेन. पलक: यावेळी कू पूर्णपणे तयार होऊन गेली आहे का? पियुष जिजू: कुठे? इंदोर. पलक: आयुषीने येऊन पुन्हा काम बिघडवले. पलक: आयुषीने वहिनी आणि कू आणि बापूचे फोटो झाले. आयुषी ही भय्यू महाराजांची दुसरी पत्नी आहे, कूही त्यांची मुलगी. धर्मेंद्र गुर्जर यांच्या म्हणण्यानुसार या खटल्यात आत्तापर्यंत 31 साक्षीदार सादर करण्यात आले आहेत. या तिन्ही आरोपींना 3 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी महाराजांचे 2 सेवक विनायक आणि शरद यांनाही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली होती. शरद हा चालक होता तर विनायक हा जुना कर्मचारी होता. भय्यू महाराजांचा सर्व हिशेब विनायक पाहत असे. पलकने भय्यू महाराजांचे अश्लील व्हिडिओ बनवले होते आणि त्याद्वारे ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. 17 एप्रिल 2017 रोजी भय्यू महाराज यांनी आयुषीसोबत लग्न केले. पलकने वर्षभरात लग्न करण्यासाठी दबाव टाकला. पलक 2 वर्षापासून त्यांच्या संपर्कात होती. तिला महाराजांशी लग्न करायचे होते, पण महाराजांनी डॉक्टर आयुषीशी लग्न केले. पलकने लग्नाच्या दिवशीही गोंधळ घातला होता आणि त्यांना 16 जूनपर्यंत लग्नासाठी वेळ दिला होता. ब्युरो रिपोर्ट, महा 24 न्यूज.